Now let us see the poem Inscape Rock stanza by stanza. Okay. See the first stanza. No stir in the air, no stir in the sea. The ship was still as she should she could be. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. Now, as we have seen, this poem has a background of sea. समुद्राची पार्श्वभूमी लाभलेली कवित आहे आणि अशा एका दृश्याचं कवी वर्णन करत आहे की नेमकं या समुद्रामध्ये वातावरण कसं होतं सो ही सेज नो स्टर इन द एअर नो स्टर इन द सी एकंदरीत खूप अशी शांतता त्या ठिकाणी होती हवेमध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल नव्हती किंवा समुद्रावरती एक गंभीर अशा प्रकारची शांतता मिळालेली होती देर वॉज नो एनी ए काइंड ऑफ मोशन द शीप वॉज स्टील ॲज शी कुडबी आता एक जहाज जे जा आहे हे जहाज कसं देतं शांतपणे उभं आहे द शीप वॉज स्टील ॲज शी कुडबी जसं ते असायला पाहिजे शांत हेलकावे खात नाही वारा नाही लाटा नाहीत आणि त्यामुळे ते जहाज खूप शांतपणे उभं आहे हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिवड नो मोशन जणू काय सेल्स म्हणजे समुद्राला जे सॉरी जे जहाजाला जे शीड असतं आता जुन्या पद्धतीची जहाज आपण जर बघितलीत त्याला एक उंच अशा प्रकारे कापड असं लावलेलं असायचं की ज्यामुळे वाऱ्याच्या वेगानं ते जहाज पुढं पुढं सरकू शकत असायचं आता काय झालेलं आहे इथं जे वातावरण आहे ते शांत असल्यामुळं वारा वाहत नसल्यामुळं त्याचं जे शीड आहे हे जणू काय अगदी स्थिर आहे म्हणून त्याला काय म्हटलं हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिवड नो मोशन जणू काय हवा वाहत नसल्यामुळं कुठल्या प्रकारची गती त्याच्या त्या सेल्सला मिळालेली नाही हर किल वॉज स्टेडी इन द ओशन आणि त्यामुळं किल याचा अर्थ उंच प्रकारची डोलकटी जी असते जहाजाला असलेली किंवा नावे नावेली असलेली ती डोलकटी कशी आहे द किल वॉज स्टेडी इन द ओशन त्या महासागरामध्ये ती त्याची डोलकटी जी आहे पण शांत उभी होती आपण एरवी जर बघितलं जर वारा वाहत असेल तर काय होतं ही डोल कटी जी असते ती इकडे तिकडे डुलते आपल्याला बघायला मिळते किंवा जहाजाची हालचाल आपल्याला आढळते पण इथं मात्र काय झालेलं आहे द शिप इज स्टील विदाऊट एनी मोशन विदाऊट एनी एनी टाईप ऑफ चेंज सेकंड स्टँडचा बघू आपण आता विदाऊट आयदर साईन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक द वेव्ज फ्लोड ओव्हर द इनस्केप रॉक आता इथं शब्द आला बघा इनस्केप रॉक जो मध्यवर्ती जो विषय या कवितेचा आहे त्या शीर्षकाचा उल्लेखित आलेला आहे या महासागरामध्ये ओशनमध्ये काय आहे एक इन्स्केप रॉक आहे एक खडक आहे त्या खडकाचं नाव इन्स्केप असं आहे ओके आणि तो पाण्याच्या तळाशी आहे ते वर व वरून दिसत नाही हे रॉक आणि मग ह्या जहाजाच्या पार्श्वभूमीवरती त्या इन्स्केप रॉकचं वर्णन कसं केलं आहे बघा विदाऊट आयदर साईन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक आपल्याला माहिती आहे की जहाज जेव्हा पाण्यातून जात असतात समुद्राच्या जर अचानकपणे त्याच्यामध्ये काहीतरी आलं तर त्याला शॉक बसल्यासारखं होता धक्का बसतो एकदम त्रास कुठलाही ते इन्स्केप रॉकचा दर्शनी भाग असेल त्याचा आवाज असेल हा कोणालाही कधीही येत नसतो द वेव्ज फ्लोड ओव्हर द इन्स्केप रॉक या इन्स्केप रॉकच्यावरून म्हणजे पाण्यावरून त्या महासागराच्या अनेक लाटा अखंडपणानं जा जात असतात लाटांच्या खाली मात्र काय आहे हा इन्स्केप रॉक आहे ते खडक आहे प्रचंड आकाराचं सो लिटल दे रोज सो लिटल दे फेल दे डीड नॉट मूव्ह द इन्स्केप बेल आणि त्यामुळं आता काय झालेलं आहे शांतता असल्यामुळं वारा वाहत नसल्यामुळं लाटा नसल्यामुळं सो लिटल दे रोज या लाटा ज्या आहेत वेव्ज या कशा आहेत खूप सावकाशपणे अशा लाटा उंच होतात रोज उठतात आणि सो लिटल दे फेल परत त्या विरून जातात म्हणजे शांतपणानं लाटांची ए जा ही चालू झालेली आहे दे डीड नॉट मूव्ह द इन्स्केप बेल आणि त्यामुळे या लाटा ज्या आहेत त्या इन्स्केप रॉकच्या वरती म्हणजे पाण्याच्या वरती एक बेल बसवलेली आहे मोठ्या आकाराची घंटा बसवलेली आहे त्या लाटांना स्पर्श आता लाटा सॉरी त्या बेलला स्पर्श लाटा करू शकत नाहीत त्या कधी स्पर्श करतात जर प्रचंड लाटा मोठ्या आकाराच्या तयार होत असतील तर तरच त्या त्या, त्या, त्या बेलपर्यंत पोहोचतात एरवी समुद्र शांत असताना ती बेल वाजू शकत नाही पुढचे स्टँड आपण बघा द वर्दी ॲबॉट ऑफ एबर बथॉक हॅड प्लेस्ड दॅट बेल ऑन द इन्स्केप रॉक आता बेलची नेमकी रचना तिथं कोणी केली होती तर एका अतिशय सज्जन आणि एका धर्मगुरूनं धर्मगुरू ॲबॉट द प्रिस्ट द चीप ऑफ द रिलिजन हा ॲबॉटनं ती रचना केली होती तो ॲबॉट कुठला होता तर ॲबर ब्रोथॉक या ठिकाणचा तर त्यानं काय केलं होतं हॅड प्लेस्ड द बेल ती बेल त्यानं त्या इन्स्केप रॉकच्यावरती पाण्याच्यावरती बसवलेली होती प्लेस केली होती ऑन द इन्स्केप रॉक उद्देश काय होता बघा ऑन अ बॉय इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग जेव्हा वादळ येत येणार असेल समुद्राला भरती येत असते त्यावेळी ते, ते काय करायची भरती समुद्राच्या लाटा त्या बेलवरती जाऊन आदळायच्या आणि मग काय व्हायचं त्या बेलमधून आवाज निर्माण व्हायचा त्याची ध्वनी तयार व्हायचे ध्वनी तरंग निर्माण व्हायचे अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रंग आणि जणू काय दूरवरती असणाऱ्या जहाजाच्या खलाशांना त्या बेलच्या आवाजानं कळायचं सूचना मिळायची इशारा मिळायचा की या बेलच्या ठिकाणी त्याच्या समुद्राच्या पाण्याच्या खाली काय आहे रॉक आहे खडक आहे की ज्या खडकाच्या दिशेनं जहाजं जा आणली जाऊ नयेत नाही जा तर त्यांना धोका निर्माण होतो आणि त्यामुळं जणू काय समुद्रातील त्या येणाऱ्या जा जाणाऱ्या जहाजांना एक सुरक्षित कशी प्राप्त करता येऊ शकेल या उद्देशानं त्या ॲबॉटनं काय केलेलं आहे ती इंचकेप रॉकवरती बेल त्या ठिकाणी तयार केलेली होती बांधलेली होती त्याची निर्मिती केलेली होती ओके सी द नेक्स्ट नेक्स्टांचा फेन द रॉक वॉज हिड बाय द सर्ज स्वेल आता जेव्हा तो रॉक जो आहे तो इन्स्केप रॉक जो आहे हा काय व्हायचं बऱ्याच समुद्राला भरती आल्यानंतर किंवा खूप फेसळलेल्या लाटा जेव्हा यायच्या त्यावेळी तो खडक त्या ठिकाणी झाकला जायचा दिसायचाच नाही द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल अशा वेळेला त्या धोक्यानं भरलेल्या रॉकच्या त्या ठिकाणामुळं काय व्हायचं जे मरी, मरीनर्स असायचे खलाशी जहाजा जहाज आपली समुद्राच्या पाण्यात घेऊन जाणारे जे मरीनर्स आहेत त्यांना ते ऐक ऐकू यायचं वॉर्निंग बेल दूरवरून त्यांना आवाज कानावर कानावरती पडायचा अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक तर त्या बेलच्या आवाजामुळं त्या खलाशांना लांबवरूनच काय कळायचं की इथे एक अत्यंत धोक्यानं भरलेला खडक आहे आपण जर त्या दिशेनं जहाज घेऊन गेलो तर ते जहाज त्या खडकावरती आपटणार आणि फुटणार आणि त्यामुळे जीवितरा धोका निर्माण होणार तर हे सगळं टाळण्यासाठीच ते, ते रॉकवरती ती बेल, धर्म शगले शगले ती बेल ते 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 त्या धर्मगुरूनं काय केली होती तयार केली होती अँड ब्लेस्ड द ॲबॉट ऑफ ॲबर ब्रथॉक म्हणून हे सगळे मरिनर्स सगळे खलाशी तिथून ए जा करत असताना त्या बेलचा आवाज जेव्हा त्यांना ऐकू यायचा त्यावेळी ते काय करायचे दे ब्लेस्ड ते नेहमी जणू काय त्या धर्मगुरूला त्याचे आभार व्यक्त करायचे त्याच्यावर कृतज्ञता भाव व्यक्त करायचे की या ॲबॉटनं ॲबर ब्रथॉक्च्या ह्या बेलची निर्मिती ते केली खूप चांगली गोष्ट आहे खलाशांना सुरक्षा प्रदान करण्याचं काम ते तेंडस्केप रॉकवरती त्या ते खलाशांनी केलेलं होतं आणि त्यामुळं सदैव कृतज्ञतेचा भाव मनामध्ये ठेवून त्या बेलचा आवाज ऐकल्यानंतर त्या ॲबॉटबद्दलची कृतज्ञतेची भावना व्यक्त करून सगळे खलाशी आपल्या पुढच्या प्रवासाला निघून जात असत ओके तर आपण एक चार स्टँडामध्ये बघितलेलं आहे की या नेमक्या इन्स्केप रॉकच्या बाबतीत काय काय आहे त्याची परिस्थिती काय आहे त्याचं वातावरण कसं आहे त्यानंतर इन्स्केप रॉकवरती ती बेल कोणी तयार केली होती त्याचा उद्देश काय होता मग ते खलाशी जेव्हा ये जा करत असत त्यावेळी त्यांना त्याचा जो काही अतिशय महत्त्वाचा संदेश त्या बेलनं दिला जात असे सुरक्षेचा तो पण त्या कवीनं या ठिकाणी महत्त्वाचा सांगितलेला आहे आपणाला थोडक्यात इन्स्केप रॉक हे जणू काही आपल्या जीवनातील संकटाबद्दल एक इशारा देणारं साधन आहे ती बेल जी आहे ती बेल या खलाशांच्या जीवनाला वाचवण्यासाठी त्याने सुरक्षित प्रवास योग्य त्या पाण्यामधून करावा याबद्दल त्याची निर्मिती अॅवॉर्डनं केलेली आहे आणि त्यामुळं एक प्रकारच्या सुरक्षित प्रवासाची नांदी त्या इन्स्केप रॉकवरती बेलच्या रूपात झालेली आहे असं या कवीला सांगायचं ओके नेक्स्ट टाईम यू विल सी द नेक्स्ट चंदाज